दहा वर्षाचा आपण लेखाजोखा जर नितीन गडकरींच्याच समजा खात्यांचा मांडायचा ठरवला, तर गडकरींना स्वतःला आवडलेलं समाधान देणारं काम कुठलं? नाही, कसं आहे, मला अनेक कामं करण्याची संधी मिळाली. मी 7 वर्ल्ड रेकॉर्ड केले. मी ॲग्रिकल्चरमध्ये काम करतो. नागपुरात तर ॲग्रिकल्चर नाही आहे. ॲग्रोविजन म्हणून 5 लाख शेतकऱ्यांना दरवर्षी गोळा करतो. मी मदर डेअरी आणली, 450 कोटीचा दुधाचा प्रकल्प मोठा आणला. माझ्या आयुष्यात मी अनेक टनेल्स बांधल्या, रोड बांधल्या, ब्रिजेस बांधल्या. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, वरली बांद्रा सिलिंग, पंचावन्न उड्डाण पूल, त्याच्याही पेक्षा मोठे मोठे प्रोजेक्ट बांधले. दिल्ली ते मुंबई हायवे बांधले. काश्मीरपासून तर कन्याकुमारी, कुठेही तुम्ही जा, कोणत्याही जिल्ह्यात जा, कोणत्याही राज्यात जा, तुम्हाला लोकच सांगतील. पण माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगलं काम कोणतं असेल, तर 1 कोटी लोक जे सायकल रिक्षा चालवत होते किंवा आपल्या खांद्यावर जू घेऊन जे माणूस माणसाला खिचत होता आणि जो 1 क्विंटलचा पोतं पाठीवर ठेवून झुकून चालला होता, त्या सगळ्यांना मी मेकॅनिक्स देऊन ई रिक्षा आणि ई कार्ड दिली आणि ही प्रथा बंद झाली. आता जवळपास असा माणूस कुठे पाहायला मिळत नाही. हे मानवीय शोषणाचं जे एक प्रतीक बनलं होतं ते संपलं. मला पार्लमेंटमध्ये मुलायमसिंग यादवांनी भाषणात म्हटलं की हे इतकं चांगलं काम झालं की तुम्ही डॉक्टर रामानंद लोहियांचं स्वप्न पूर्ण केलं. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी ही प्रथा बंद होईल तो सोन्याचा दिवस होईल. त्यामुळे हेच काम माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आहे. मुळात मी सेवा हे मेडिकल सेक्टरमध्ये, विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रात, स्पोर्ट्समध्ये, डेव्हलपमेंटमध्ये माझी रुची अशा अनेक विषयात काम करत असतो. आणि मी केवळ राजकीय भावनेतून काम नाही करत. मी 1800 एकल विद्यालय चालवतो ज्या गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी भागाचा. तर त्या सगळ्याच्यात तर ते काही माझ्या कॉन्स्टिट्युशन आहे. 18,000 मुलं शिकतात. मी मुळामध्ये सामाजिक कार्यकर्ता आहे आणि राजकारणामध्ये सेवा केली पाहिजे समाजाची आणि आपण सांस्कृतिक मूल्य वाढवली पाहिजे, क्रीडांगणावर मुलं खेळली पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं संगीत, नृत्य, नाटक, कविता, साहित्याचा आनंद जनतेने घेतला पाहिजे, समाज प्रगल्भ झाला पाहिजे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ॲक्टिव्ह असतो. नागपूरपुरतंच नाही तर पूर्ण विदर्भापुरतं असतो आणि नेहमी सगळ्या कामातही असतो. ती माझी आवड आहे, नैसर्गिक आवड आहे. त्याच्यामागे राजकीय उद्देश नाही.